या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। त्यासोबत आपल्या सोलापुरात काल 50 मोके गँगचे शिलेदार आदरणीय फडणवीसजी या ठिकाणी आले होते आणि त्या महिलांसाठी 6 कोटी प्रत्येक मतदारसंघात CPDCमधून घेण्यात आले आहेत। ती अतिशय गंभीर भाग आहे, कुठे ACसाठी, कुठे कूलरसाठी, कुठे मंडपासाठी, DPDCमधून म्हणजे एकीकडे म्हणतात विकासाला विकासासाठी निधी नाही आहे आणि दुसरीकडे 6-6 कोटी तुमच्या ACसाठी तुमच्या मंडपासाठी खर्च करतात। 1% महिला बाल कल्याणची जी तरतूद असते, आमच्या महिलांना प्रत्येक ग्रामपंचायत ऑफिसची गरज आहे, उमेदच्या ऑफिसची गरज आहे, प्रसूतिगृहामध्ये महिलांसाठी त्या ठिकाणी इक्विपमेंट नाही आहेत, त्याचे पैसे अजून मिळाले नाही आहेत, अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस एवढे वर्ष पगारवाढीचं मागताय, पेन्शन मागताय, ते द्यायला यांच्याकडे पैसे नाही आहेत। पण DPDCमधून लाडक्या बहिणीचा कार्यक्रम हा ह्याच्या ACसाठी कूलरसाठी मंडपासाठी 6-7 कोटी आणि गावामधला विकास जो आहे तो थांबवणं ह्या गोष्टीसाठी त्याचा या ठिकाणी आपण निषेध, ही खूप गंभीर बाब आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजनच्या पैशातून कार्यक्रमासाठी हे घेत आहे, जबरदस्ती केलं आहे की महिला आणायला पाहिजे, मग तुम्ही त्या कशाही आणा की एवढ्या कोटीची निधी आम्ही तुम्हाला देतो, म्हणजे अगदी कोणत्या पद्धतीत ते पैसे खर्च झाले, कारण का प्रशासनावर एवढा दबाव की काही पण करून तुम्ही महिला आणा, हे काल आपले 50 कोटी गँगचे शिलेदार या ठिकाणी बोलून गेले। त्यांनी महाराष्ट्रातल्या ज्या खासदार आहेत लाडक्या बहिणी त्यांच्यावर टीका केली, एकीकडे म्हणतात लाडक्या बहिणी माझ्यावर टीका केली की सोन्याचा चमचा घेऊन आले, पण त्यांना मी सांगू इच्छिते की ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता तीच तुमची लाडकी बहीण, ही गरिबांसाठी, बिडी कामगारांसाठी, शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी, यंत्रमाग कामगारांच्या कल्याण मंडळासाठी असेल, गोरगरीब महिलांसाठी अनेक वर्ष ताटमानेनी तुमच्या समोर उभी राहून तुमचा विरोध करून ह्या सगळ्या गोरगरिबांचं त्या ठिकाणी ती काम करत आहे, झटत आहे। एक महिला तुमचा पराभव करते त्याला BJP वाले खरंच संतापतात, तिथे लाडक्या बहिणीचा काही मान सन्मान आदर ठेवत नाही असं आपल्याला कालच्या त्यांच्या भाषणातून दिसून आलं। नेहमीच रेटून खोटं बोलणारे जे आहेत विरोधी पक्ष, आमचा जो विरोधी जे सत्ताधारी आहेत महायुतीतले नेते, ते काल त्यांचे आभार मानते की ते काल खरं बोलून गेले, ते म्हणाले की प्रेम हे पैशानी विकत घेऊ शकत नाही आणि खरं बोलले मग ते 1,500 असू दे किंवा 1,50,000 असू दे, प्रेम हे तुम्ही पैशानी विकत घेऊ शकत नाही। हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या महाराष्ट्रातल्या स्त्रीनं महिला दाखवून देतील की प्रेम हे तुम्ही पैशानी विकत घेऊ शकणार नाही। आतापर्यंत ढोल ताशे आणि वचनपूर्ती सोहळ्यासाठी ढोल ताशाचा वापर करणारे हे आता तोंडावर पडणार आहे, खोटी वचनपूर्ती यांची ठरणार आहे आणि हे झाल्यावर तुम्हाला दिसेल की दोन आठवड्यात आता पुन्हा एकदा ते धर्म जात पात मंदिर मस्जिदवर येणार आहे, कारण का त्यांच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज ह्या फेल जाणार आहेत आणि म्हणून मला जे काही हे होत आहे आणि त्यांचे जे काही या ठिकाणी चाळे चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते। महाविकास आघाडीच्या माध्यमातून खंबीरपणे आमची प्रक्रिया चालू आहे, पुन्हा एकदा महाविकास आघाडी लढणार महायुतीच्या विरोधात आणि तुम्हाला येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडीची सत्ता एक स्थिर सरकार, एक स्टेबल सरकार महाराष्ट्राला तुम्हाला देताना दिसेल। ह्यांचा जो खोटेपणा आहे हे सगळे लोक लवकरच तोंडावर पडणार आहे। वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित।
चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवन बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टी से ऑर्डर ही स्वीकार जाती ग्राहकांसाठी खास पार्सल ची सोय आमचा पता हॉटेल रोहित दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापुर